रोह्यातील साधना नायट्रोकेम कंपनीत आज सकाळी 11:15 सुमारास स्फोट झाला, ज्यात 2 कामगारांचा मृत्यू झाला असून अन्य 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रोह्यातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रायगड जिल्ह्यातील धाटाव औद्योगिक वसाहतीमधील साधना नायट्रोकेम या रासायनिक कंपनीतील ODB2 प्लांटमधील मिथेनॉल साठवण टाकीवर वेल्डिंगचे काम सुरू होते. MK फॅब्रिकेटर ठेकेदार कंपनीचे 6 कामगार या ठिकाणी उपस्थित होते. काम सुरू असतानाच अचानक साठवण टाकीचा स्फोट झाला. हा स्फोट एवढा भीषण होता की 1 किलोमीटर पर्यंत त्याचा आवाज ऐकू गेला. स्फोटाने कंपनीच्या परिसरात घबराट निर्माण झाली असून घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस आणि महसूल विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. स्फोटाचे नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. शॉर्ट सर्किटमुळे स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.